वसुंधरे गागा स्तुति गान प्रभुरायाचे गा गुण गान वसुंधरे गागा स्तुति गान प्रभुरायाचे गा गुण गान प्रभु सामोरी हर्ष भरेया भाव भरे त्या नमन करा तोचीश्वर जनक आपुला असांतरी भाव धरा करातयाचा हो सन्मान प्रभुरायाचे गा गुण गान वसुंधरे गा गा स्तुति गान प्रभुरायाचे गा गुण गान आजची मिसा सर्व लोकावर परमेश्वराचा आशीर्वाद यावा म्हणून अर्पण करूया. तसेच जे आजारी आहेत, करोना व्हायरसमुळे आजारी आहेत, ज्यांचा वाढदिवस लग्नाचा वाढदिवस आहे, आणि गरिबासाठी व गरजवंतासाठी प्रार्थना करूया. आपल्या स्वतःच्या विनंत्या व गरजा देवासमोर आणूया. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो आणि तुम्हाला सुद्धा. प्रिय बंधू भगिनीनो, सुवातीच्या घोषणेमुळे तत्कालीन धार्मिक व राजकीय पुढाऱ्यांना धक्का बसला, तरीही न घाबरता पौलाने आपले कार्य चालू ठेवले. पहिल्या वाचनात असे दिसते की साऊंड पौलाला जवळजवळ 2 वर्ष लॉकडाऊन सारख्या परिस्थितीला तोंड द्यावे लागले. शुभवर्तमानात पेत्रू येशूला युवांच्या भविष्यत्याविषयी प्रश्न विचारतो, तेव्हा येशू म्हणतो, तू माझ्या मागे ये, तू माझ्या मागे ये. हे आमंत्रण आज ख्रिस्त आम्हाला प्रत्येकाला देत आहे. आपण या आमंत्रणाला योग्य प्रतिसाद घ्यावा म्हणून या मिसेमध्ये खास प्रार्थना करूया. प्रिय बंधू भगिनीनो, पवित्र रहस्याचं उत्सवात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत म्हणून आपल्या पापाची आपण आठवण करूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनानी, शब्दानी, कृत्यानी व हयगयीने मी फार पापे केली आहेत. माझा फार मोठा अपराध. म्हणून येथे कुमारी पवित्र मरिया सर्व देवदूत सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वसमर्थ परमेश्वर, आम्हाला दया करो व आमच्या पापाची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. करुणा कर रे प्रभुजी, आलो तुझी आ चरणी आम्ही. करुणा कर रे प्रभुजी, आलो तुझी आ चरणी आम्ही. करुणा कर रे ख्रिस्ता, आम्ही जमलो तुझिया द्वारे. करुणा कर रे ख्रिस्ता, आम्ही
आम्ही जमलो तुझी द्वारी करुणा कर रे प्रभुजी आलो तुझिया चरणी आम्ही करुणा कर रे प्रभुजी आलो तुझिया चरणी आम्ही। अपन प्रार्थना करूया। हे सर्वसमर्थ परमेश्वरा, या पुनरुत्थाना काळात आम्ही प्रेमदायी संस्कार साजरा केला आहे। आमच्या रोजच्या जीवनात आम्हाकडून प्रेमाचे आचरण घडावे म्हणून आम्हाला सहाय्य कर। ही प्रार्थना आम्ही तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याचे ऐक्यात सर्वकाळ जीवन राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो। आमेन। पहिले वाचन प्रेषितांचे कृत्य या पुस्तकातून घेतलेले वाचन। आम्ही रोम शहरात गेल्यावर पौला त्याच्यावर पहारा करणाऱ्या शिपायाबरोबर वेगळे राहण्याची परवानगी मिळाली। 3 दिवसानंतर पौलने यहुद्यांची जी मुख्य माणसे होती त्यांना एकत्र बोलावले। ते एकत्र जमल्यावर तो त्यांना म्हणाला, बंधुजनो, मी आपल्या लोकाविरुद्ध आणि पूर्वजांच्या संप्रदायाविरुद्ध काही केले नसता मला येरुजलेममध्ये बंदीवान करून रोमी लोकांच्या हाती देण्यात आले। त्यांनी चौकशी केल्यावर माझ्याकडे मरणदंडास पात्र असा काही गुन्हा नसल्यामुळे ते मला सोडू पाहत होते, परंतु यहुद्यांनी विरोध केल्यामुळे कैसराजवळ न्याय मागणे मला भाग पडले। तरी मला आपल्या राष्ट्रावर काही दोषारोप करावयाचा होता असे नाही, याकरता तुमची भेट घेऊन तुम्हाबरोबर भाषण करावे म्हणून तुम्हाला बोलावले। इस्रायलच्या आशेमुळे मी या साखळीने बांधलेला आहे। तो आपल्या भाड्याच्या घरात पुरी 2 वर्षे राहिला आणि जे त्यांच्याकडे येत असत त्या सर्वांचे तो स्वागत करीत असे। कोणापासून अडथळा न होता तो पूर्ण धैर्याने देवाच्या राज्याची घोषणा करीत असे आणि प्रभू येशू ख्रिस्ताविषयीच्या गोष्टी शिकवत असे। हा प्रभूचा शब्द आहे। देवाचे आभार मानूया। आपला प्रतिसाद, हे प्रभो सज्जनांना तुझे दर्शन होईल। हे प्रभो सज्जनांना तुझे दर्शन होईल। परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरात आहे। परमेश्वराचे सिंहासन स्वर्गात आहे। त्याचे नेत्र मानवांना पाहतात, त्याच्या पाप्या त्यांना असमजवतात। हे प्रभो सज्जनांना तुझे दर्शन होईल। प्रभो सज्जनाची आणि जुजनाची ही परीक्षा करतो, पण अत्याचारी माणसाचा त्याला अगदी मनापासून वीट येतो। प्रतिसाद, हे प्रभो सज्जनांना तुझे दर्शन होईल। परमेश्वर न्यायी आहे, त्याला धार्मिकता प्रिय आहे, सज्जनांना त्याचे दर्शन होईल। प्रतिसाद, हे प्रभो सज्जनांना तुझे दर्शन होईल। जयघोष, अलेलुया अलेलुया। तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेले आहा तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे तेथल्या वरील गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करा। अलेलुया। प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा। युहान लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन। हे प्रभो तुझा गौरव असो। सो ह्या गोष्टींविषयी साक्ष देतो
तोच हा शिष्य आहे आणि त्याची साक्ष खरी आहे हे आम्हाला माहित आहे. पेत्र वळला आणि ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती आणि जो भोजनाच्या वेळेस त्याच्या उराशी टेकला असता मागे लवून, प्रभू तुला धरून देणारा तो कोण आहे असे म्हणाला होता, त्याला त्याने मागे चालताना पाहिले. त्याला पाहून पेत्र येशूला म्हणाला, प्रभू याचे काय? येशूने त्याला म्हटले, मी येईपर्यंत त्याने रावे अशी माझी इच्छा असली तर तुला त्याचे काय? तू माझ्या मागे ये. ह्यावरून तो शिष्य मरणार नाही अशी वाच्यता बंधुवर्गामध्ये पसरली. तरी तो मरणार नाही असे येशूने त्याला म्हटले नव्हते, तर मी येईपर्यंत त्याने रावे अशी माझी इच्छा असली तर तुला त्याचे काय असे म्हटले होते. सो ह्या गोष्टींविषयी साक्ष देतो आणि ज्याने ह्या गोष्टी लिहिल्या तोच हा शिष्य आहे आणि त्याची साक्ष खरी आहे हे आम्हाला माहीत आहे. येशूने केलेली दुसरी पुष्कळ कृत्ये आहेत, ती सर्व एक एक लिहिली तर लिहिलेली पुस्तकं ह्या जगात मावणार नाहीत असे मला वाटते. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या ह्या लॉकडाऊन परिस्थितीत माझ्या मागे ये या आव्हानाद्वारे येशू आपल्याला काय सांगत आहे? गेल्या 2 महिन्यापासून संपूर्ण जग लॉकडाऊनचा अनुभव घेत आहे. या परिस्थितीला आपण आजवर वेगवेगळ्या प्रकारे प्रतिसाद देण्याचा प्रयत्न केला. काहीजण केवळ आपतेष्टांसाठी प्रार्थना करीत आहेत, काहीजण आपल्या भविष्याविषयी चिंताग्रस्त आहेत, काहीजण फक्त आपल्या धर्माची, आपल्या पक्षाची, आपल्या राज्याची मर्यादित विभागाची सोय पाहत आहेत. ह्या जगातील मानवजात कशी वाचेल याचेच प्रयत्न सगळीकडे दिसत आहेत. इतर प्राणीमात्रांचे, धरतीमातेचे काय? गेल्या महिन्यात मी पुण्यात असताना आमच्या जेझुइट कम्युनिटीचे रेक्टर व प्रॉटेस्टंट प्रिन्सिपल स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रोज बाहेर जाऊन स्थलांतरितांसाठी, मायग्रेंटसाठी रेशनचे वाटप करीत होते. एक दिवस रस्त्यावर त्यांना एक भिकारी दिसला. त्यांनी त्याला अन्नाकरता पैसे देऊ केले, पण त्याने ते पैसे नाकारले. त्याने सांगितले, आजच्या माझ्या जेवणाची सोय झाली आहे, ज्यांना आज अन्नाची गरज आहे त्यांना हे पैसे द्या. ते शब्द म्हणजे अन्नाची साठवणूक करणाऱ्या आपल्यासारख्यांच्या डोळ्यात अंजण टाकणारे आहे. ख्रिस्ताने शिकवलेली प्रार्थना कित्येक वेळा मोठ्या आत्मविश्वासाने म्हणतो, आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. खरं तर तो भिकारी ही प्रार्थना जगत होता. सेंट झेवियर्स कॉलेजच्या काही अन्य धर्मीय मुली स्वान स्ट्रँडेड वर्कर्स ॲक्शन नेटवर्क या संस्थेतर्फे स्वयंसेवकांची भूमिका पार पाडित आहेत. संपूर्ण देशभरातील स्थलांतरितांना शोधून काढणे, त्यांच्यापर्यंत रॅशनचे वाटप करणे व त्यांना त्यांचे इच्छित स्थळी पोचवण्यास सहाय्य करणे यासारखी कामे ते रात्रंदिवस करीत आहेत. स्वानतर्फे सादर केलेला अहवाल वर्तमानपत्रात व मीडियावर प्रकाशित करण्यात आला. काही प्रसिद्ध कार्यकर्ते व वकील यांनी ह्या अहवालाच्या आधारे सुप्रीम कोर्टात सरकारला आवाहन केले, कारण सरकारचा अहवाल व स्वानचा अहवाल यात जमीन आसमानाचा फरक दिसून येतो. ह्या मुलींच्या आईवडिलांना आपल्या मुलींच्या भवितव्याविषयी साहजिकच भीती वाटते,
एका मुलीच्या बापाला मी सांगितले जे कार्य आमच्यासारख्या लोकांना करायला धैर्य होत नाही ते कार्य तुमची मुलगी करते, मी तुमचे व तिचे मनापासून अभिनंदन करतो। वेगळा विचार वेगळी कृती करून अशा प्रकारचे देवदूत सर्व धर्मामध्ये आढळून येतील। भीतीच्या भूतावर मात करून ते पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने पुढे येत आहेत हे आशेचे चिन्ह आहे। पोप फ्रान्सिस म्हणतात की करोना व्हायरसपेक्षा दुसरे अधिक भयानक व्हायरसपासून आपण सावध राहणे अधिक गरजेचे आहे, तो म्हणजे स्वार्थापोटी अलिप्त राहणे। अशा आणीबाणीच्या परिस्थितीत आपण सर्वजण हा लॉकडाऊन संपण्याची वाट पाहत आहोत। या रोगावर काही औषध सापडेल या आशेवर आपण जगत आहोत, परंतु सत्ता संपत्ती आणि विकासाची आपली हाव ह्या परिस्थितीला कारणीभूत आहे हे वास्तव आपण कधी स्वीकारणार आहोत? ख्रिस्त आपल्याला आमूलाग्र बदल करण्याचे आवाहन करीत आहे। आपली जीवनशैली, आपली मानसिकता, आपली प्रार्थना, आपली कृती, आहोत का आपण तयार? आपण प्रार्थनेने शेवट करूया। थोडा वेळ आपण आपले डोळे बंद करूया। हे दयावंत निर्माणकर्त्या परमेश्वरा, आजवर तू आम्हाला दिलेल्या दानांबद्दल आम्ही तुला मनापासून धन्यवाद देतो। आज ज्या करोना संकटाशी आम्ही झुंज देत आहोत त्या संकटाबद्दलही आम्ही तुझे मनापासून आभार मानतो, कारण हे संकट आमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे। या अखिल विश्वाशी तादात्म्य पावण्याचे एक संघ राहण्याचे सोडून आणि आम्ही मानवजातीला या विश्वाशी तोडून टाकण्याचा जो मूर्खपणा केला त्या मूर्खपणाचे फलित म्हणजे हे संकट याची जाणीव आम्हास होत आहे। कुटुंब, धर्म, राष्ट्र, मानवजात या संकुचित विचारसरणीत अडकू न पडता सर्व मानवजात, सर्व प्रजाती या विश्वातील प्रत्येक सजीव निर्मिती महत्त्वाची आहे। हा व्यापक दृष्टिकोन हे संकट आम्हाला देत आहे, याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो। पवित्र आत्म्याच्या सणाची तयारी करीत असताना वातावरणातील बदल, क्लायमेट चेंज आणि कोरोना संकटाद्वारे पवित्र आत्म्याचे आक्रंदन आम्हाला उमजू दे। धरणी मातेप्रती आणि आमच्या गरीब दीन बंधू भगिनीप्रती सर्जनशील, धैर्यवान आणि करुणेचे माध्यम बनण्याचे आव्हान आम्ही स्वीकारावे म्हणून तू आम्हाला प्रेरित कर। पेत्र आणि पाऊलप्रमाणे तुझ्या मागे येण्यास आम्हाला प्रेरणा दे। आमेन। प्रेमे आणिली तुझर पीण्या भेट ही माझी स्वीकार तू। प्रेमे आणिली तुझर पीण्या भेट ही माझी स्वीकार तू। माझ्या पित्या माझ्या पित्या माझ्या पित्या, तन मन माझे सर्वची तुझे, तुझा विणा माझा प्रभु कोणी ना दुजे। आणि आले
माया देण्या आणियाले हृदया बंधु भगिनीनो आपले हे बलिदान सर्वसमर्थपित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो, त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त मंडळाचे कल्याण हो. हे प्रभू, पवित्र आत्म्याच्या आगमनामुळे या पवित्र संस्काराचा स्वीकार करण्यासाठी आम्हाला लायक कर, कारण तोच आमचे समाधान आहे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ती लावलेली आहेत. प्रभू आमचा परमेश्वर, याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानवीत हे योग्य व तारणदायक आहे. ख्रिस्त आमचा पुनरुत्थानाबळी बनला. या घटनेचे या पुनरुत्थाना काळात आम्ही स्मरण करतो व मोठ्या आनंदाने तुझे स्तवन गातो. आम्हाला नवीन व शाश्वत जीवनात प्रवेश देण्यासाठी तो मरणातून पुन्हा उठला. आम्हाला त्याने प्रकाशाची लेकरे बनवले. आपल्या भक्तजनासाठी त्याने स्वर्गाचे दार उघडले. त्याच्या मरणामुळे आमची मरणापासून मुक्तता झाली. त्याच्या पुनरुत्थानामुळे आम्हाला नवजीवन प्राप्त झाले. त्याच्या पुनरुत्थानाचा आनंद सर्व जगाला नवजीवन देतो. स्वर्गातील सर्व गायकवृंद सदा सर्वदा तुझ्या वैभवाचे गीत गातात. त्याच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे गुणगान गातो. पुण्यशुची पावना प्रभो मंडळेश व्यापी तुझी इतीति आकाश दश दिशा जय जय सदैव उच्च लोक दिवासा जगी धन्यता दे तुझे नाम दासा जय जय सदैव उच्च लोक दिवासा. प्रभो तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पवित्र अर्थात तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा याच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमचे प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनोत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवाच्या पाप क्षमेसाठी साधण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. सदेच्या रहस्याचं आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ
हे पिती, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याचे कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरु फ्रान्सिस, आमचे महागुरु फेलिक्स व इतर सर्व धर्मगुरु यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्तथाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनीची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वावर दया कर. दे माता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभपासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्याच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याची ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात आम्हाला शांती दे. आमच्या तारणाच्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्त, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा, आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यदेवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेका शांतीवदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हाला दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तू आम्हाला दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तू आम्हाला शांती दे. आमचे प्रभू ख्रिस्ताचे शरीर रक्ताचे मिश्रण आम्ही स्वीकारल्यास शाश्वत जीवन मिळवून देवो. हे प्रभू येशू ख्रिस्त, मी आपणी तुमच्या रक्ताचे सेवन करीत आहे, त्यामुळे मला शिष्य पाठवू नकोस, तर मानसिक विचार. जगाची पापे दूर करणारे हे देवाचे कोकरू पहा, याच्या भोजनास बोलावण्यात आलेले सर्व धन्य. हे प्रभो, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईन.
हे माझा येशू, माझी श्रद्धा आहे की तू खरोखरच ह्या अतिपवित्र साक्रामेंतात हजर आहेस. ह्या जगातील सर्व गोष्टींपेक्षा मी तुझ्यावर अधिक प्रेम करतो व तुझा स्वीकार करण्यास भुकेलो आहे. परंतु मी ह्या क्षणी कम्युनियन स्वीकारू शकत नाही, म्हणून माझा आत्मा आध्यात्मिक कम्युनियनने तृप्त कर. तुला प्रत्यक्ष स्वीकारल्यावर जसा मी तुझ्याशी एकरूप होतो, तसाच मी आता स्वतःला तुझ्याशी एकरूप करीत आहे. वचन तेरा हे प्रभु जीवन की ज्योति है. वचन तेरा हे गुरु अनंत जीवन है. दिव्य वचन तेरा भक्ति से सुन लूंगा, मधुर वचन तेरा दिल से मैं मानूंगा. भूख मिटाता है अमर वचन तेरा, प्यास बुझाता है मीठा वचन तेरा. अपन प्रार्थना करूया. हे दयालु परमेश्वरा, आमच्या प्रार्थना ऐक. आम्ही आमची जुनी प्रवृत्ती सोडून घ्यावी आणि पवित्र व नूतनीकरण झालेल्या हृदयाने तुझी सेवा करावी म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रार्थना. सर्वसमर्थ व दयावान परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. करोना व्हायरसमुळे वाढत झालेल्या जगाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. करोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरच्या प्रयत्नांना यश लाभावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी जतणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांना या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत त्यांच्या फल दुप्तेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वसमर्थ परमेश्वर, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हास पाठविण्यात येत आहे. आलेलुया, आलेलुया. देवाचे आभार मानूया. आलेलुया, आलेलुया.
आवे 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 मारिया, आवे 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 मारिया, आवे 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 मारिया, आवे मारिया। कृपेची तू सावली आमुची माऊली, पाप्यास तू पावली मारिया माऊली। आवे 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 मारिया, आवे 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 मारिया, आवे 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 मारिया, आवे मारिया।